नमस्कार प्रेक्षक मी दीपक भातुसे मध्ये आपलं स्वागत आज आपल्या आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी राजू शेट्टी सध्या संविधान बचाव रॅलीच्या तयारीत व्यस्त आहेत उद्या प्रजासत्ताक दिनी मुंबईत ही रॅली काढली जाणार आहे या रॅलीविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोतच याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न कारण मूळ जो गाभा आहे त्यांचा त्यांचा तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यातील इतर राजकारण यावरही आपण त्यांच्याशी आज रोकटोकमध्ये गप्पा मारणार आहोत प्रेक्षको या कार्यक्रमामध्ये तुम्हीही तुमच्या मनातले प्रश्न थेट राजू शेट्टींना विचारू शकता त्याच्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य बावीस सातशे दहा पंचावन्न एकशे साठ शेट्टी साहेब आपल्या या कार्यक्रमात स्वागत प्रेक्षकही आपल्यासोबत या कार्यक्रमात तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुम्ही उद्या जी संविधान बचाव रॅली काढताय खरोखरच भारताची घटना जी आहे ती एवढी धोक्यात आहे की विरोधकांना सगळ्या एकत्र येऊन कारण देशभरातले विरोधक याच्यात सहभागी होणार आहेत एकत्र येऊन मुंबईत ही रॅली काढावी लागते होय कारण एकामागोमागे अशा घटना घडत आहेत ज्या घटनेमुळं लोकांच्या मनामध्ये एक मोठी अस्वस्थता आहे एक, एक उरीमधली घटना म्हणा की ज्याच्या ज्याच्यामध्ये दलितांच्यावर अत्याचार होणं त्याच्यानंतर देशामध्ये तथाकथित दुग्गो रक्षकांनी घातलेला हैदोस म्हणा किंवा अलीकडच्या काळामध्ये जे अनंतकुमार गाडगेळ यांनी जे अनंतकुमार हेगडे हेगडे यांनी जे वक्तव्य केलं की आम्ही सत्तेत आलो आहे ते केवळ आम्हाला जे वाटतं ते त्याची अम आम, अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे घटनासुद्धा आम्ही बदलू शकतो आता अनंतकुमार हिकडे हे काही नवके खासदार नाहीत माझ्या माहितीप्रमाणे ते मंत्री आहेत मंत्री आहेत आणि सहा वेळा निवडून आले आहेत म्हणजे संसदीय परंपरा घटना घटनेचं घटना बदलण्यासाठी काय करावं लागतं ह्याची सगळी माहिती आहे त्यांना असा माणूस केंद्राच्या मंत्रिमंडळातला एक जबाबदार मंत्री अशा प्रकारचं वक्तव्य करतो सुप्रीम कोर्टाचे चार न्यायमूर्ती म्हणतात की आम्हाला न्याय हवा आहे आणि जनतेनं आम्हाला न्याय द्यावा त्यावेळी या देशातला एक सामान्य माणूस ज्याची आढळ श्रद्धा आहे या देशातल्या घटनेवर विविधतेनं नटलेला हा जो देश आहे त्याच्यामध्ये दे अनेक जाती धर्माचे अनेक व्यवसाय करणारे अनेक परिस आर्थिकदृष्ट्या श्रीमंत एकदमच गरीबातला गरीब ही सगळी माणसं या घटनेनं घट्ट बांधून ठेवलेले आहेत एक देश म्हणून एक समाज म्हणून आम्ही एकत्रित राहतो या देशातल्या प्रत्येकाला वाटतं की हा देश माझा आहे परंतु कुणी दाव्यांना सांगू शकत नाही की हा देश माझा एकट्याचा आहे आणि मी सांगेल ते देशात देशातील असंही कोणी सांगत नाही म्हणजे अगदी अगदी अत्यल्प संख्यांक असेल त्याचाही देश आहे शेट्टी साहेब सुरुवातीला म्हणजे काही विद्यार्थी एकत्र आले होते त्यांनी ही संधी संविधान बचाव रॅली याच्यापूर्वीसुद्धा काही ठिकाणी केली होती लहान प्रमाणात होतं त्याच्याकडे लक्ष नव्हतं हे विद्यार्थी तुम्हाला भेटले आणि तुम्ही याच्यात पुढाकार घेतला पण आता साधारणतः आम्ही गेल्या काही दिवसात बघतोय जवळजवळ अर्धा दिवस तुम्ही याच्यासाठी प्रयत्न करताय की ही रॅली जी आहे इतर काही पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं नाही तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी ही अस्वस्थ पहिल्यांदा तरुणांच्या मध्ये निर्माण झाली या सगळ्या घटनांच्यामुळं आणि त्यां च्या डोक्यातली ही कल्पना आहे करत दुसऱ्याच्या कल्पने आपली असं म्हणायची मला सवय नाही आणि मग त्याला मी दिशा देण्याचा प्रयत्न केला पण मग त्याच्यामध्ये माझ्याबरोबर आमदार जितेंद्र आवाड आले नंतर आमदार कपिल पाटील आले असे करत 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 अनेक घटकांना आम्ही भेटलो अनेकांच्यावर चर्चा केली आणि असं करत करत याचं स्वरूप हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला की नाही <laughs> नाही हायजॅक करायचा प्रश्नच येत नाही एक तर असं आहे की आम्ही पहिल्यापासून याचं स्वरूप असं ठेवलं आहे की याचं नेता कोणी नाही hmm. कोणा एका पक्षाचं याच्यावर नाही इथं भाषण नाही घोषणा नाही सभा नाही आणि कुणाच्या नेतृत्वाखाली असं नाही ज्यांची ज्यांची संविधानावर आढळ श्रद्धा आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतं की या <laughs> देशाची जी घटना आहे ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे थोड्याफार गरज असेल त्यावेळी थोड्याफार त्याच्यामध्ये ते दुरुस्ती आपण केल्या पण mm. मूळ घटनेचा ढाचा आपण ना, ना 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 नाही बदलला त्याला धक्का नाही लागून दिला तेव्हा ती तशीच राहिली पाहिजे आणि ह्या संविधानावर हा देश चालतो आणि त्यामुळं त्याचं समर्थन करण्यासाठी ज्यांना ज्यांना यावं असं वाटेल त्यांनी यावं अनेक लेखक पत्रकार सामाजिक क्षेत्रातले लोक सहभागी होतात तुषार गांधी येत आहेत एक प्रेक्षकांचा फोन आलेला आहे प्रकाश शिंदे म्हणून कोल्हापूरवरून प्रकाश शिंदे विचारा तुमचा काय प्रश्न आहे सोलापूर सोलापूर सर हा सोलापूर बोला माझा प्रश्न असा आहे सर उद्या जे सर्व बचाऱ्या अगदी काढले तर राजीवभाऊ शेट्टीने हॅलो हा बोला बोला ऐकतोय प्रश्न ऐकतोय राजेबाई शेट्टीं संविधान बच्चा रे काढले तर त्याच्या सगळे नेते प्रकाश आंबेडकरांनी काय घेतलं त्यांनी महत्वाचा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकर का आंबेडकरांच्या बरोबर मी स्वतः बोललो होतो परंतु त्यांनी मला सांगितलं की मी काही कार्यक्रमा निमित्त हैदराबादला जातोय त्यामुळ येता येत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी मला सांगितलं माझी तीव्र इच्छा होती की त्यांनी त्याच्यामध्ये यावं एवढंच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या सगळ्यांनी यावं असं मला वाटत होतं परंतु रामदास आठवले बोललेल्यात नाही रामदास आठवले हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही म्हणून मी त्यांना काय फोन केला नाही तुम्ही जवळपास तीन वर्ष बरोबर भाजपबरोबर होतात सत्तेत तुमचा मंत्रीसुद्धा आहे काही सत्तेतली पदंसुद्धा तुम्हाला मिळाली होती मंत्री होता असं म्हणा आमचा हां म्हणजे नंतर ती फूट पडली परंतु आता भाजप हा तुमच्यात सगळ्यात मोठा शत्रू आहे बरोबर आणि ह्या शत्रूला शत्रूशी लढा देण्यासाठी तुमचे एकेकाचे जे शत्रू होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना तुम्ही जवळ केलं आहे ना असंही समजायचं काही कारण नाही एक लक्षात घ्या की होय मी एन डी एबरोबर होतो भाजपचा मित्र पक्ष होतो मी आणि माझी संघटना किंवा माझा पक्ष आम्ही लपवून ठेवलेला हो नाही पण एक लक्षात घ्या की आम्ही ज्यावेळी एन डी एमध्ये गेलो त्यावेळी एन डी एचं महाराष्ट्राचं नेतृत्व गोपीनाथ मुंडे करत होते ते आज नाही आहेत आणि गोपीनाथ मुंडेंनी जे सोशल इंजिनिअरिंग जमवलेलं होतं त्यामुळं छोटे छोटे घटक पक्ष जे पूर्वी रिडालोसमध्ये होते ते भारतीय जनता पक्षाबरोबर आणि एन डी ए पर्यायाने एन डी ए बरोबर आले पण तरीसुद्धा एन डी एमध्ये येण्यापूर्वी मी मुंडे साहेबांना सांगितलं होतं की तुमचे पंतप्रधान पदाचे जे काही उमेदवार आहेत नरेंद्र नरे मोदी साहेब जे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांच्याबरोबर मला स्वतंत्रपणाने एकदा बोलायचं आणि मी त्या पद्धतीनं अहमदाबादला आमची बैठक झाली त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात जे काही माझ्या अटी आणि शर्ती होते पर ते मी बोललो होतोच पण त्याचबरोबर मी मोदी साहेबांना एक प्रश्न विचारलेला होता की आपण जी निवडणूक लढवणार आहोत ती कुठल्या मुद्द्यावर आ कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आमच्यावर कुठेतरी पगडा आहे आणि तुम्ही ज्या विचारसरणीतल्या तो त्या विचारसरणीच्या स संदर्भात आमची मतभेद आहेत तेव्हा तुम्ही धार्मिक आणि बाकीच्या जाती याच्यावर जर मत मागणार असलं तर आमचं जमणार आपलं किमान समान कार्यक्रमावर जमू शकतं शेतकऱ्यांच्या वर्ष जमलं तुमचं ऐकून घ्या ना आणि त्यावेळी मला मोदी साहेब असं म्हणाले की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो आहे आणि मतं मागतो आहे आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मतं मागतोय आपला किमान समान कार्यक्रम असल्यामुळं हा आमचे भारतीय जनता पक्षाची विचारसरणी काही असली तरी एन डी एचे विचारसरणी वेगळी आहे आणि किमान समान कार्यक्रमावर आधारित आपण सगळे एकत्रित येतो आहे असं सांगितल्यामुळं आम्ही त्यांच्यावर होतो म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न शिवाय आम आमच्यामध्ये जे काही फुले शाहू आंबेडकरांचे विचार बनलेले आहेत त्याला कुठेही बाधा येता कामा नाही परंतु सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर यांचे खरे चेहरे दिसायला लागले यांनी हळूहळू एक एक एक, एक गोष्टी पेटाळ्यातल्या बाहेर काढल्या माझा असं म प्रश्न आहे त्यांना की तुम्हाला खरोखरच हे करायचं होतं तर तुम्ही आधी रोखोकपणानं लोकांना सांगायला पाहिजे होतं होय आम्ही घटनेमध्ये बदल करण्यासाठी निवडणूक लढवतोय होय आम्ही या या, या गोष्टी करण्यासाठी निवडणूक लढवतोय त्यावेळी तुम्ही अजेंडा घेतला विकासाचा तुम्ही अजेंडा घेतला बेरोजगारीचा तुम्ही अजेंडा घेतला भ्रष्टाचारावर मात करण्याचा mm. तुम्ही अजेंडा घेतला शेतकऱ्यांचे अन्न उत्पादन खर्चा दीडपट हमीभाव देण्याचा आणि तो सगळा गुंडाळून ठेवून आज तुमचा जो काय मूळ कार्यक्रम तुम्ही बाहेर काढला असेल तर आम्ही तुमच्यावर का राहावं हा साधा प्रश्न आहे पुढचा प्रेक्षक आहे भारत जगताप आहेत नाशिकवरून त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे प्रश्न विचारा हा साहेब नमस्कार म्हणलं राजू हा नमस्कार हो नमस्कार हा मी बोलतोय भारत जगताप बोलतोय सर आपल्या घटनेमध्ये अशी तरतूद आहे की आपल्याला कोणी टाकणी जरी टोचली ना तरी आपल्याला चौकशी करणारी माणसं म्हणजे चौकशी करणारं सरकार आहे आणि जर अशा घटना जर बदलत असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे तुमच्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच भावना व्यक्त करण्यासाठी मी उद्या संविधान बचाव मार्च आहे मी एकटाच नाही तर माझ्यासारखे असे आणि मी तुम्हाला एक सांगतो की हा हे याच्यामध्ये पुढाकार थोडाफार मी घेतला ही गोष्ट खरी आहे पण त्याला त्याच्याबरोबर ते ती माझी नैतिक जबाबदारी आहे कारण हे संविधान जर नसतं तर माझ्यासारखा माणूस लोकवर्गणीतून आमदार एकदा आणि दोन वेळा खासदार होऊ शकला नसता आणि त्यामुळं ज्या संविधानामुळं एक सामान्य माणूस तळागाळातला माणूस देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातो त्यावेळी ते संविधान बदलण्याची भाषा होत असेल तर पुढे गेलंच पाहिजे या कर्तव्य भावनेतून मी पुढे चालू आहे त्यांचा प्रश्न आहे विचारा होळकर साहेब हॅलो श्रीहरी होळकर आपल्यासोबत हा विचारा oh. होळकर प्रश्न ही जी कर्जमाफी झाली साहेब यी, यी या, यादी म्हणजे बँके लावेल नाही शेतकरी चक्र मारून मारून फिरून ते कोणत्या प्रकारची यादी नाही नाही तुमचं नाव जे सोळाचे कर्जमाफीचा प्रश्न आहे त्याला जोडूनच मी प्रश्न विचारतो की राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की जवळपास त्रेचाळीस लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे आणि त्याचे वीस हजार कोटी रुपये आम्ही थेट आता बँकेकडे पाठवलेले आहे तर ही वस्तुस्थिती हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे तोच माझा प्रश्न की वस्तुस्थिती काय तुम्ही फिरता शेतकऱ्यांबरोबर लाभ मिळालेले शेतकरी भाग्यवान शेतकरी कुठं आहे ती कोणाला लाभ मिळाला आहे लोक फक्त बँकेमध्ये हेलपाटी घालत आहेत आणि बँकेचे अधिकारी त्यांना असताना सांगतात की तुमचं नाव ग्रीन यादी लिस्टमध्ये होतं परंतु अजून तुमच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत एवढंच नव्हे तर जूनमध्ये हे ही योजना जाहीर झाली आणि आज अखेर म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचं व्याज कुणी भरायचं शेतकरी म्हणतोय की सरकारनं जाहीर केलं त्याचवेळी माझं शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली असा दावा आहे तुमचा असं मी म्हणणार नाही काही लोकांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत पण ते हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत त्रेचाळीस लाख आकडा हा खोटा आहे खोटा आहे आणि सरकारनं यादी जाहीर करावी या या शेतकऱ्याला एवढे पैसे मिळाले अशी यादी त्यांचं जे काय मी सरकार काय पोर्टल आहे त्याच्यावर टाकावं साहेब तुम्ही जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण असतील यांच्या विरोधात अनेकदा ता तुम्ही रस्त्यावर उतरलात संघर्ष केलात आणि आज त्यांनाच तुम्ही संविधान बचाव रॅलीसाठी भेटायला गेलात शरद पवारांची तुम्ही भेट घेतलीत अशोक चव्हाणांना तुम्ही भेटलात तर हा जी ही जव जवळीक जी, जी, जी वाढते विरोधकांबरोबर एक एकेकाळी तुम्ही ज्यांना विरोध केलात आज त्यांच्याबरोबर तुम्ही जातात तेव्हा का मी पुन्हा पुन्हा सांगतो की राजकारण हा काय माझा धंदा नाही आहे आणि ते काय माझं जगण्याचं साधन नाही आहे सामान्य माणसाच्या मनामध्ये जे प्रश्न उठतात निर्माण होतात ते मी परखडपणानं जाहीरित्या मांडत असतो mm. अर्थात त्यामुळं एक परमनंट विरोधी पक्ष नेता अशाच प्रकारचं माझं माझी प्रतिमा तयार झाली पण मा माझी त्याच्याबद्दल तक्रारीही नाही मागच्या आधीच्या सरकारच्या विरोधात किंवा सरकारमधल्या नेत्यांच्या विरोधात मी बोलत होतो कारण ते सत्तेत होते आज ते सत्तेत नाहीत जे सत्तेत आहेत त्यांनी जर का चुका केल्या त्यामुळे जर का सामान्य माणसाला न्याय नाही मिळाला तर मी त्यांच्याविरोधात बोलणारच कुणाची भेटबाट न ठेवता बोलणार आता हे सत्तेत विरोधात बोलतो आता उद्या हे सत्तेतून गेले दुसरे सत्तेत आले तरी मी बोलत राहणारच आवाज बंद होणार <णली> नाही तुम्ही अशा पद्धतीने रान पठवले अगदी दिल्लीत तुम्ही सर्व राज्यातील देशातील शेतकरी संघटनांना एकत्र करून आंदोलन केलं आणखी आता पुढे सुद्धा तुमचा मोठा आंदोलनाचा प्लॅन आहे देशातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून भाजप सरकारचं म्हणजे राज्यातलं असो की केंद्रातलं असो यांचं शेतकरी विषय धोरण तुम्हाला एवढं विरोधात वाटत हो कारण त्यांचे खायची दात वेगळे दाखवायची दात वेगळे आहेत आता एक फेब्रुवारीला जेटली साहेब बजेट मांडतायत गेल्या वर्षाचा गाजावाजा करून त्यांनी जे काही बजेट मांडलं त्यात शेतकऱ्यांच्या हिताचं काही नव्हतं त्यावेळी मी टीका केल्यानंतर मा अनेकांनी मला म्हटलं की तुम्ही राजकीय टीका करताय परंतु आता स्पष्ट झालं वर्षभरामध्ये त्यात काहीच नव्हतं हा खंडप्राय देश ज्याच्यामध्ये बासष्ट टक्के शेतकरी शेतीवर शेत अवलंबून आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठी शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांच्यासाठी बजेटमध्ये काय तुम्ही तरतूद केली होती शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना किती चालना दिली पायाभूत सुविधा किती पुरवल्या हे दिसलंच आणि आजही तीच परिस्थिती आहे लांब कशाला की गेल्या तीन चार वर्षामध्ये आमची जी काय शेतीमालाची आयात होती ती अठ्ठावीस हजार कोटीवरून एक लाख चाळीस हजार कोटीवर गेली त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे त्याचा परिणाम असा झाला की या देशामध्ये ऊस वगळता कुठल्याही पिकाला सरकारनं मोडका तोडका असे ना पण जो हमीभाव जाहीर केला आहे तो सुद्धा मिळालेला नाही आणि प्रत्यक्षात बाजारामध्ये मिळालेली किंमत आणि सरकारनं हमीभाव जाहीर केलेला यातली तफावत जर काढली तर जवळजवळ सहा ते साडेसहा लाख कोटी रुपये एवढी तफावत निर्माण झालेली आहे प्रेक्षकांचा प्रश्न आपण घेऊया साहेबराव रोहम हो आहेत कोपरगाववरून हो विचारा तुम्ही प्रश्न कोपरगाव बोलतो हा बोला तुम्ही यापूर्वी पवार साहेबांच्या कारखान्यावर आंदोलन काढले अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारखान्यावर काढले अधिक वर्षात सरकार आलं आणि तुमच्या कारखाने बीजेपीचं अठराशे एकोणी एकोणीशे एकोणी एकवीसशे वर भाव देत त्याच्यावर आपण काय केलं या कारखान्यावर काय काढत नाही मोर्चे आपण चालू आहे ना आता संगमनेर कारखान्यावर आंदोलन चालू आहे आमचे दशरथ सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्याच जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये मोठं आंदोलन झालं गोळीबार झाला ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचंच आंदोलन होतं कोल्हापूर सातारा सोलापूर इथं स्वाभिमानीनं आंदोलन केलं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज पहिली उचल तीन हजारपेक्षा जास्त देत आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातले कारखाने सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये देतात पुणे जिल्ह्यातले सुद्धा त्या जिथं जिथं शेतकऱ्यांचा सहभाग आहे आम माझ्या हातात काही जादूची कांडी नाही लक्षात ठेवा एकटा माणूस मी काही ती चित्रपटात एक माणूस शंभर माणसाला लोळवू शकतो <laughs> प्रत्यक्षात तसं नसतंय लोकसभा किती आहे शेतकरी किती पाठबळ देतात त्याच्यावर चळवळीचं यशापय अवलंबून असतं पुढचा पुढचा प्रश्न घ्याव्या मधुकर कुलकर्णी चौसाळावरून विचारात कुलकर्णी तुमचा प्रश्न नमस्कार शेट्टी साहेब हा नमस्कार हॅलो सर तुम्हाला मोर्चामध्ये बिल बघितलं साहेब हा बोला। हा प्रश्न विचारा म्हणजे हा सर मला प्रश्न असा आहे सर हॅलो हा ऐकतोय बोला माझा प्रश्न आता सर यांनी रोग यांची हो ला जाहिरात आहे सर यांची तूर खरेदी आम्ही ऑनलाईन करणार ऑनलाईन करणार आम्ही कसं कर माफ नाही करू सर हे प्रश्न माझा एक झाला कर्ज माफी बद्दल एक माझा प्रश्न आहे सर हॅलो कर्जमाफी आ... सर बँका सर पाच लाख कर्ज तर बँकावर दोन लाख माफ करते आणि का माफ केले सर काहीच माफ केलं यांनी देखे 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 उत्तर घ्या भावनेशी मताशी मी सहमत आहे म्हणून तर माझा संघर्ष बाजूला संघर्ष चालू आहे आणि म्हणूनच यांची संगत मी सोडली कारण मला यांचं पटलं नाही मुळामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मन की बातमधून आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्याला देश डाळीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करायचं आहे आम्ही न तुरीला हरभऱ्याला डाळवर्गीय पिकांना हमीभाव वाढवून देतो तुम्ही डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढवा म्हणून आपण त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याचं तुरीचं पीक उडदाचं पीक घेतलं परंतु या सगळ्या पिकांना हमीभाव न मिळता हमीभाव पाच हजार पन्नास आणि साडे साडेतीन हजार सदतीसशे अडतीसशेनं आपल्याला तूर विकण्याची वेळ आली आणि म्हणून आम्ही कर्जबाजारी झालो आणि अशा प्रत्येक पिकाच्या बाबतीत घडल्यामुळं या कर्जाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी सरकारवर आहे आणि केंद्र सर राज्य सरकारनं मिळून आपला सातबारा कोरा केला पाहिजे हीच माझी आणि आम संघटनेची ठाम भूमिका आहे आणि ते करत नाहीत म्हणून तर त्याला मी विरोध करतो आहे आणि त्याच्याविरोधात संघर्ष करतोय आणि जोपर्यंत सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आता तर मी देश पातळीवरच्या एकशे नव्वद शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्रित एक करून केंद्र सरकारच्या विरोधात के एक अजून एक मोठं आंदोलन उभा करायच्या तयारीत आहे साहेब पुढचा प्रश्न शिवसेनेने स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे एकेकाळी शिवसेनेबरोबर तुमची युती होता होता वाचली म्हणजे तुम्ही अगदी मातोश्रीच्या गेटवरून परत आला होता परंतु स्वबळाची घोषणा करताना शिवसेना सत्तेतनं बाहेर पडलेली नाही आहे आणि तुम्ही बाहेर पडलात परंतु तुम्ही तुमचा पक्ष टिकू शकला नाही शिवसेनेला तीच भीती वाटते सत्तेतनं बाहेर पडला तर आपला पक्ष फुटेल नाही एक लक्षात घ्या की आमचा पक्ष टिकून आहे संघटना टिकून आहे आमचा टौकासुद्धा निघालेला नाही आहे एक माणूस गेला म्हणजे काय त्याच्याबरोबर कुणी गेलेला नाही आणि हे दिसतंय आज महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं आहेत त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कुठेही धक्का बसलेला नाही उलट आम्हाला बाळसं आलं कारण जे काय शुद्धीकरण व्हायचं ते झाल्यामुळं बाळसं आलेलं आहे दुसरी गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा खरं तर जी चोवीस तासच्या माध्यमातून मी तर शिवसेनेच्या नेतृत्वाला कळकळीची कर, विनंती करणार आहे कारण अनेक शिवसैनिक मला भेटतात शिवसेनेचे अनेक नेतेसुद्धा खाजगीमध्ये बोलतात त्या सगळ्यांचीच भावना आहे की आता सत्तेपासून बाजूला राहिली पाहिजे एक मात्र शिवसेनेचं अभिनंदन केलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे सातत्यानं आणि शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलं आहे त्याबद्दल शिवसेना या पक्षाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी सत्तेत सुद्धा कायम भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांना उद्याच्या संविधान रॅलीचं निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी नाही तर ही संविधान रॅलीचं नेता एक कुणी नाही आम्ही सगळेजण मिळून करतो ज्यांचा त्यांचा संविधानावर विश्वास आहे तर सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी ज्यावेळी आपली मतं व्यक्त केली आणि पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सामनामधून सुद्धा आता न्याय कुणाकडे मागायचा अशा प्रकारचं एक प्रकारे त्यांचं समर्थन करणारीच भूमिका मांडली गेली होती याचा अर्थ शिवसेनेला सुद्धा वाटतं की संविधाना अडचणीत आहे आणि त्यामुळं शिवसेनेच्या नेतृत्वांनी विचार करावा किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतं आणि मी, मी काही संविधान रा, का। का बचाव रॅलीचं नेतृत्व करत नाही आम्ही त्यातला एक घटक शिवसेनेला उद्या मुंबईत संविधान बचाव रॅली निघते आणि या रॅलीमध्ये अनेक पक्षांचे देशभरातल्या विरोधी पक्षांचे नेते सहभागी होत आहेत आणि राजू शेट्टींनी याच्यासाठी पुढाकार घेतला होता काही विद्यार्थी त्यांना भेटले आणि त्या विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर राजू शेट्टींनी सर्व देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र केले त्यातले राजू शरद पवार असतील अशोक चव्हाण असतील किंवा माकपचे सीताराम येचूरी असतील हे सगळेच दिग्गज नेते उद्या मुंबईमध्ये संविधान बचाव रॅलीत आपल्याला दिसतील राजू शेट्टींनी आज या रोखोक कार्यक्रमात सहभागी होऊन या सगळ्या प्रश्नांना शेतीविषयी प्रश्नांना रोखोक उत्तरं दिली त्यांच्या भावना प्रकट केल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आपण रोखोकमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पाहत झी चोवीस तास अनिरा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे